छत्रपति शिवाजी महाराज रस्त्याचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न। 24 कोटींचा 10,800 किलोमीटरचा होणार रस्ता शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून केला आनंदोत्सव। मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या विकासाला अखेर मुहूर्त लागला। शनिवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कराडहून ऑनलाईनद्वारे या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले। मिरजेत महात्मा गांधी चौकात मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून साखर वाटप करत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या आभाराचे फलक लावून आनंदोत्सव साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा शहरातील मुख्य रस्ता आहे। हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे असल्याने रस्ता दुरुस्तीसह अन्य सुधारणा महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला करता येत नव्हते। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक वाहनधारकांसह पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला होता। हा रस्ता रुंदीकरण करून सुसज्ज करावा यासाठी मिरज शहर सुधार समिती 2015 पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे पाठपुराव्यासह अनेक वेळा आंदोलन केले। या रस्त्यासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सुद्धा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरल्याने आमदार गडकरी यांनी विशेष बाब म्हणून 24 कोटींचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला। ऑगस्ट महिन्यात रस्त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। ठेकेदार निश्चित झाल्यानंतर शनिवारी ऑनलाईनद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कराडमधून या रस्त्याचे उद्घाटन केले। उद्घाटन होताच मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन चौकात फटाके वाजवून साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला। कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या आभाराचे फलक लावून आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी समितीचे संस्थापक अॅडव्होकेट ए काझी अध्यक्ष शंकर परदेशी मुस्तफा बुजरुक मौला कुरणे संतोष माणले पिरजादे असिफ निपाणीकर सौ गीतांजली पाटील सुनीता कोकाटे श्रीकांत महाजन अनिल देशपांडे झहीर मुजावर राकेश तामगावे अक्षय वाघमारे जावेद शरीक मसलत इब्राहिम बागवान निहाल पीरजादे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी आदिल मकानदार मिरज। बोला। गेले 2011 वर्षापासून मिरज शहर सुधार समितीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग यांच्या प्रत्येक प्राधिकरण जे आहेत आपले त्यांना मिरज शहर सुधार समितीच्या वतीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि त्या पाठपुराव्याला आज आमच्या यश आलं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। कारण कित्येक वर्ष झालं की समिती आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा समन्वय साधून आम्ही प्रत्येक वेळी आमदार साहेबांना बोलून आपल्या रस्त्याबाबत आम्ही सारखं त्यांना सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराज हा मिरजेतला एकमेव रस्ता आहे आणि तो चांगल्या पद्धतीने आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शौचालयाचा रस्ता व्हायला पाहिजे या हिशोबाने समिती सातत्याने पाठपुरावा करत होतो। त्यामुळे आज या रस्त्याला केंद्र शासन आमचे दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी आज या रस्त्यासाठी 24 कोटी रुपये मंजूर करून आज एक मिरजकरांना आणि मिरजकर नागरिकांना एक चांगला दिलासा दिला आहे आणि त्यांनी या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करतो असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। तरी केंद्राकडे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केला आपला पाठपुरा केल्याबद्दल मी आमदार साहेबांचं मिरज आपले मिरजेचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे आणि नितीनजी गडकरी मंत्री आपले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा मी समितीच्या वतीने आभारही मानतो आणि लवकरात लवकर रस्ता चालून मिरजकरांच्या नागरिकांना हा रस्ता लवकर लोकार्पण करावं असंच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि कोणत्याही पक्षाचं नसून मिरज शहर सुधार समिती आणि मिरजकर नागरिकांचा। शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात।